नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी मोठी बातमी। मुंबईतल्या शाळांची घंटा वाजणार आहे 4 ऑक्टोबरपासून। मुंबईतल्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 8वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। अन्य वर्गांच्याबद्दल मात्र नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुंबईच्या हद्दीतल्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत। सरकारच्या नियमाप्रमाणे शहरी भागातल्या 8वी ते 12वीचे वर्ग सर्व माध्यमाचे सुरू होणार आहेत। त्यापूर्वी सर्व शाळांतल्या लसीकरण केंद्र हलवण्यात यावेत, सर्व शाळा निर्जंतुकीकरण करण्यात यावं आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या जाव्यात अशी माहिती देण्यात आली आहे। आणि 4 ऑक्टोबरपासून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावं असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयाच्या नंतर 4 ऑक्टोबरपासून मुंबईतल्या शाळा सुरू होणार हे जवळपास आता निश्चित झालंय। पुढच्या बातमीकडे, माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक सेनापती बापट रोडवर पुन्हा एकदा क्लीनअपवाल्यांची दादागिरी पाहायला मिळाली। फाईनपेक्षा जास्त रकमेची मागणी केल्यानं सर्व त्रासलेल्या जनतेनं जाब विचारला, त्यात वाद झाला असल्याची माहिती मिळाली आहे। पब्लिकनं मार दिल्यावर क्लीनअप मार्शलने दगडफेक केली, हा प्रसंग खूप वेळ चालू होता। पोलीस यायला उशीर झाला, नेहमी पोलीस नाकाबंदीसाठी उभे असतात पण अशा घटना घडतात तेव्हा पोलीस यंत्रणा वेळ का घेते? कोणाचा जीव गेल्यावर पोलीस यंत्रणा, महापालिका, सरकार या गोष्टीत लक्ष घालणार? हा सवाल विचारला जातोय। महापालिका आणि सरकारनं कोरोनाच्या नावानं होणारी लूट थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र अशा गोष्टी नेहमी घडत राहतील असं सुद्धा सर्वसामान्यांचं म्हणणं आहे। यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे। मुंबई महानगरपालिकेनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे। क्लीनअप मार्शलच्या कारवाईबद्दल मुंबई महानगरपालिकेनं निर्णय घेतला आहे की मार्शलच्या ओळखपत्रावर महानगरपालिकेचा लोगो यापुढे लावता येणार नाही। ओळखपत्र पट्टीवरसुद्धा महापालिकेच्या नावाचा उल्लेख करता येणार नाही। महानगरपालिकेचा लोगो पट्टी कंत्राटदार वापरू शकत नाही। ओळखपत्रावर कंत्राट प्राप्त कंपनीचं नाव मात्र बंधनकारक करण्यात आलं आहे। मुंबई महानगरपालिका क्लीनअप मार्शलवर अंकुश ठेवणार आहे आणि त्या संदर्भात हा नवा निर्णय घेण्यात आला आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा आणखी इम्पॅक्ट झाला आहे माहीम किल्ल्याच्या संदर्भातल्या। माहीम किल्ल्यावरच्या अतिक्रमणाची बातमी आम्ही दाखवली, त्यानंतर आता महानगरपालिकेला जाग आली आहे। किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एक मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतो आहे। आज मीटिंग बोलवली होती त्यांची, मला एका कामानिमित्त बाहेर जावं लागलं, त्याच्यामुळे थोडंसं आमचं मिसमॅच टाईम झालंय, पण मी लवकर उद्या किंवा परवा त्याच्यावर रिव्ह्यू घेते। राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचं निदर्शनास आलं तर संबंधित कंत्राटदाराची गय करणार नाही। या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई केली जाईल अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे। वर्षा निवासस्थानी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरच्या पडलेल्या खड्ड्यांबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला।
रस्ते दुरुस्तीच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञानाचा कटाक्षाने वापर करावा. जास्त पावसाच्या भागात डांबरीकरणाऐवजी काँक्रीटमधले रस्ते बांधण्यावर भर द्यावा असंही मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक खुशखबर आहे. अवेळी होणारे अवजड वाहतूक आणि वाहतूक कोंडी यातून आता ठाणे आणि कल्याण डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. कारण अवजड वाहनांना कलर कोड दिले जाणार आहेत, त्यामुळे ही अवजड वाहनं चुकीच्या वेळेला किंवा परवानगी नसलेल्या रस्त्यावरून वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. JNPT इथल्या केंद्रीय पार्किंग प्लाझातून अहमदाबाद, नाशिक आणि पुणे इथं जाणाऱ्या वाहनांना कलर कोड दिले जाणार आहेत. याबद्दल एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही संवाद साधला. आपल्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, JNPT पोर्टला तुम्ही आलात, इथं तुम्ही सगळं नियोजन पाहिलं, काय नेमकं तोडगा आता काढला जातोय? कारण का वाहतूक कोंडीतून तर सुटका दिलीच पाहिजे. गेल्या काही दिवसापासून जी वाहतूक कोंडी होते त्या बाबतीतच, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतील, अवजड वाहतूक आहे, JNPTतून अहमदाबाद, नाशिककडे, पुण्याकडे जाणारी वाहनं आहेत, किंबहुना अहमदाबाद आणि त्या भागातून JNPTकडे येणारी जी वाहनं आहेत, ती त्याचं योग्य प्रकारे नियोजन झालं पाहिजे यासाठी आजचा एक व्हिजिट होती. आणि सगळी जी काय परिस्थिती पाहिलेली आहे आणि JNPT आणि सिडको आणि पोलीस आयुक्त देखील आहेत, हे सगळंजण एकदम कॉर्डिनेशनमध्ये हे सगळं जर व्यवस्थित आपलं नियोजन झालं तर मला वाटतं ही सगळी जी वाहतूक कोंडी रस्त्यावर होती आहे ती होणार नाही. आणि त्यामध्ये सगळे टीम म्हणून ही सगळी मंडळी काम करतात आणि त्याला स्टिकरही, म्हणजे हाच मुद्दा होता, स्टिकर हा प्रकार आहे नेमका. पुणे असेल, अहमदाबाद असेल, नाशिक असेल किंवा अत्यावश्यक सेवेतील वाहन असेल यांना कशा पद्धतीने स्टिकरिंग केलं जाईल? JNPTच्या माध्यमातून देखील त्यांना स्टिकर, म्हणजे CFSमध्ये जाणारा एक वेगळा स्टिकर असेल, पुण्याला जाणारा एक वेगळा स्टिकर असेल अत्यावश्यक, आणि अत्यावश्यकला वेगळा असेल, अहमदाबादकडे जाणारा त्याला एक वेगळ्या प्रकारचा कलर कोड स्टिकर असेल, तर जेणेकरून पोलिसांना देखील यांना सोयीचं होईल आणि पोलीस देखील योग्य प्रकारे त्यांना हाताळतील, जेणेकरून रस्त्यावर जी मोठी वाहतूक होती आहे, रस्त्यावर जे पार्किंग होते ते होणार नाही. आणि हे कंटेनर यार्ड मोठ्या प्रकारे या ठिकाणी मोठी फॅसिलिटी आहे, यामध्ये ड्रायव्हरांचं रेस्टरूम आहे, त्यांचा दवाखाना आहे, त्यांचं चांगलं कॅन्टीन आहे, सर्व सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यामुळे या सुविधांचा वापर देखील या सर्व वाहनचालकांनी केला पाहिजे. सेंट्रल पार्किंग प्लाझा केलेला आहे हा जवळपास किती 50 हेक्टर एवढ्या प्रशस्त अशा जागेमध्ये सर्व सोयीसुविधांयुक्त JNPTने केलेलं आहे. आणि नक्की जर पोलीस, सिडको आणि JNPT आणि संबंधित जे आपले पुढचे, म्हणजे नवी मुंबई पोलीस, ठाणे पोलीस आणि पालघरचे पोलीस यांनी व्यवस्थित कोऑर्डिनेशन ठेवलं तर मला वाटतं ह्याचं त्रास बिलकुल नागरिकांना होणार नाही. कोऑर्डिनेशन टीम आहे ही रस्त्यावरची परिस्थिती बघणार आहे की रस्त्यावर आता किती वाहनं आणखी चालू शकतात, त्याप्रमाणे एक दुसऱ्याचं कोऑर्डिनेशन करून ते वाहनं सोडली जाते, रेग्युलेट केलं जाईल. ही ट्रॅफिक जी आहे रेग्युलेट केली तर नक्की मला वाटत नाही कुठली अडचण येईल. बुलेटिन आणि बाळकृष्ण शेट्टी सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, JNPT. ठाण्यात एका अधिकाऱ्यावर झालेला हल्ला ताजा असतानाच पुन्हा एकदा अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. अज्ञात व्यक्तीकडून अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आलाय. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला असून दीपक कांबळीत असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. गोळीबार करून हल्लेखोर फरार झालेत. बोरिवलीतल्या नॅशनल पार्क परिसरात ही घटना घडली आहे. मुंबई बोरिवली नॅशनल पार्क च्या या सगळ्या परिसरात ही घटना घडली असून या घटनेच्या नंतर एकच खळबळ आली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास सुरू केला आहे. 2 राऊंड फायर करण्यात आले अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. महानगरपालिकेचे हे अधिकारी होते. एग्जीक्यूटिव इंजीनियर मीरा भाईंदर के ऑफिसर हैं, वो जा रहे थे उनके घर पे, मीरा भाईंदर ऑफिस से घर पे, इधर आते टाइम पे 2 बाइक पे आ गए और 6:10 में उनके गाड़ी के ऊपर फायरिंग हुआ है. कोई इंजोर्ड नहीं है. 6:10 पे, 6:10 इंजीनियर घायल है या नहीं? कुछ नहीं, सुरक्षित है.
ठाण्यानंतर आता मुंबईतल्या बोरिवलीत एका अधिकाऱ्यावर गोळीबार झाला. मीरा भाईंदर पालिकेत कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्यावर हा हल्ला झाला. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या महिला अधिकाऱ्यावर सुद्धा हल्ला झाला होता. भाजी विक्रेत्यानं महिला अधिकाऱ्यांची बोटं छाटली होती. राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना जगात कुठेही आपली फुलं विकता यावीत यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग मंडळानं आंतरराष्ट्रीय फूल लिलाव केंद्र मुंबईतल्या आरे कॉलनीत उभारलं. शेतकऱ्यांना त्याची फुलं कुठल्याही दलालाशिवाय विकता यावी यासाठी फ्लॉवर ऑक्शन सेंटर उभारण्यात आलं होतं. मात्र गेल्या 14 वर्षांपासून हे सेंटर धुळखात पडलं आहे. या सेंटरचा खाजगी कंपनीच्या उत्पादकांना गोडाऊन म्हणून वापर केला जातो आहे. कुठं आहे हे सेंटर, काय अवस्था आहे याची एक्सक्लुझिव्ह बातमी तुमच्यासमोर आणली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोक्याने. हे कुठलं कॅल्क्युलेटर नाही बरं का, तर हे आहे फुलं उत्पादक शेतकऱ्यांना आपली फुलं थेट बाजारातल्या कुठल्याही कोपऱ्यात विकता येतील, लिलाव करता येतील असे हे मशीन आहेत. मी समजा शेतकरी आहे तर इथे मी कार्ड लावायचं आणि माझी फुलं किती माझ्याकडे आहेत, त्याचा साधारणतः दर काय आहे, हे सगळं मला फक्त या एका टेबलवर बसून विकता येईल. आणि ही व्यवस्था मुंबईत आहे, गेली 14 वर्ष ही व्यवस्था बांधून तयार आहे, पण अजून त्याचा वापर होत नाही आहे. जरा बघा काय अवस्था आहे, एवढे मोठालय म्हणजे इथे बायरची एंट्री करता येतील, साधारणतः किती किलो ही फुलं असतील, त्यानंतर त्याची क्वांटिटी काय असणार आहे, त्याचा दर काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींच्या मोठ्याला स्केल आपल्याला समोर बघायला मिळत आहेत. ही सगळी अद्ययावत यंत्रणा 2007 पासून तयार आहे बांधून, अगदी म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्याला या यंत्रणेचा वापर करून आपली फुलं कुठेही विकता येतील ही यंत्रणा आहे, पण या यंत्रणेचा वापर होत नाही आहे. हे टेबल आपण बघतो, हे साधारणतः नुसते टेबल नाही आहे, तर हे टेबल आहेत कम्प्युटरशी जोडले गेलेले, ऑनलाईन विक्रीशी जोडले गेलेले, ज्याच्यामध्ये फुलांचा दर, फुलांची किती क्वांटिटी आहे किंवा साधारणतः किती किलो फुलं आहेत माझी, कोणत्या प्रकारची फुलं आहेत, कोणत्या कॅटेगरीची आहेत, हे सगळं मला टाकता येईल एक शेतकरी म्हणून, आणि माझी फुलं मला कुठेही विकता येतील. म्हणजे ना अडते ना दलाल, कुणाचाही आधार न घेता मला माझी फुलं थेट विकता येतील अशी व्यवस्था आहे. जसं आपण अनेकदा बघतो, याच्या आधीही न्यूज 18 लोकमतनं बातमी केली होती की कसं ट्रकच्या ट्रक जो झेंडूची फुलं फेकली जातात, कारण पावसामध्ये ती जेव्हा आणली जातात, पण इथे तर कोल्ड स्टोरेजची पण व्यवस्था आहे. जर आपली फुलं शेतकऱ्याला असं वाटलं की पाऊस खूप येणार आहे, त्याच्या आधी योग्य वेळी फुलं काढली आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली, तशी व्यवस्था आहे, आणि तरीही त्याचा वापर होत नाही. की शेतकऱ्यांसाठी मोठ्या बाता मारायच्या खरा, पण शेतकऱ्यासाठी उभारलेली यंत्रणेचा वापरच होत नाही आहे. आणि तोही करदात्या राज्यवासियांचा पैसा वापरून जर एखादी वास्तू उभारते, मग त्याचा वापर का केला जात नाही, कोणीतरी याला जबाबदार असेल की नाही. आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी की 14 वर्ष या सगळ्या ही वास्तू आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशी ही अद्ययावत यंत्रणा असलेली वास्तू धूळ खात पडून आहे, त्याचा वापर होत नाही आहे. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीनंतर तरी प्रशासन जाग होईल का, यंत्रणा जाग होईल का, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विभागाचे अधिकारी यांची झोप आता तरी उडेल का, आणि शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल याकडे ते बघतील का, हे बघूया आता. आणि हे बघणं महत्वाचं आहे की 21 कोटी रुपये 14 वर्षांपूर्वी खर्च केले, याचा अर्थ या काळात त्याची किती किंमत आणि इतके पैसे वाया जातात, तर याला जबाबदार कोण आहे आणि या जबाबदार व्यक्तीला का बरं कोणतीही कारवाई केली जात नाही. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, गोरेगाव, मुंबई. बँगलोर मध्ये जसं फुलांच्या लिलावाचं विक्री केंद्र आहे किंवा लिलाव केंद्र आहे, तसंच अगदी मुंबईत जे उभं आहे ते 2007 पासून आहे, आणि त्याची ही वास्तू आहे, त्याची ही इमारत आहे. अद्ययावत यंत्रणा, अद्ययावत सॉफ्टवेअर असं 2007 साली तयार झालं, आणि त्यानंतर आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता. पालघर, वाडा, मोखाडा, नाशिक या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते, आणि फुल म्हटलं तर नाशवंत आहे, यांना टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे. आणि त्याची व्यवस्थाही म्हणजे नुसतं लिलाव करायचा म्हणून एक 8000 स्क्वेअर फूटचा हॉल आहे असं नाही बरं, तर इथे कोल्ड स्टोरेज आहे, जे 2-2 कोल्ड स्टोरेज आहेत, म्हणजे इथे फुलांची साठवणूक होईल, फुलं खराब होणार नाहीत,
आणि त्याचबरोबर जर इथे इथल्या लोकल लोकांना खरेदी करायची असेल इथले फुलं तर थेट अशी 19 दुकानांची व्यवस्था पण या वास्तूमध्ये करण्यात आलेली आहे. एकूणच या वास्तूचा बांधून तयार झाली 2007 साली 21 कोटी रुपये खर्च केला. पण आता काय तर समोर दिसते जे कोल्ड स्टोरेज आपल्याला बरोबर समोर तर त्या कोल्ड स्टोरेजमध्ये सध्या निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीन आहेत आणि ही जी दुकानं आहेत ती अशी प्रतीक्षेत आहेत की कधी बाबा शेतकरी येतोय आणि इथून फुलं विकतोय. इमारत वाट बघतेय, ही यंत्रणा वाट बघतेय, पण काय होतंय काहीच होत नाहीये. आणि उद्घाटन नाही झालं तर मग याचा वापर अधिकाऱ्यांनी का करू नये? सरकारकडे त्यांनी इतक्या वर्षात कुठलं प्रपोजल का नाही टाकलं? 2007 सालात जे सरकार होतं त्यानंतर 2014 सालात जे सरकार आलं त्यानंतर आताचं सरकार का आतापर्यंत या गोष्टीचा वापर केला जात नाही आहे तर बघूया. ही महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग भवनाचीच इमारत आहे. म्हणजे साधारणतः मध्ये किती अंतर असेल? 130 मीटरचं अंतर आहे मध्ये दोन इमारतींच्या मध्ये. पण या 30 मीटर अंतरावर दूर असलेल्या इमारतीचा वापर होत नाही आहे. 21 कोटी रुपयाची यंत्रणा सॉफ्टवेअर धूळखात पडून आहे हे इथल्या अधिकाऱ्यांना कधी दिसलंच नाही का? या अधिकाऱ्यांनी याचा वापर व्हावा यासाठी का हे केलं नाही? त्यामुळे नुसती इमारत ही वास्तू तयार करा, शेतकऱ्यांना फायदा होईल, शेतकऱ्यांना त्याचा वापर होऊ द्या हे तर आहेच, पण या संदर्भातील अधिकाऱ्यांवर जे अनेक वर्ष इथेच काम करतात पण आपलं काम चोखपणे बजावत नाही असं थेट आपल्याला म्हणता येईल अशी अवस्था आहे. त्यामुळे इथल्या जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरही कारवाईची हीच वेळ आहे. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, आरे कॉलनी, मुंबई. तेव्हा कोट्यवधी रुपयांचा केलेला हा खर्च शेतकऱ्यांच्या हितासाठी होता की आणखी कुणाच्या, हा सवाल मात्र निर्माण होतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागलाय. आज 527 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. गेल्या 24 तासात 527 रुग्णांची नोंद झाली असून रुग्ण वाढत असल्यानं मुंबईकरांची काहीशी चिंता वाढू शकते. ऑनलाईन बैठकांच्या मुद्द्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थायी समितीच्या बैठका ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष घ्याव्यात अशी मागणी भाजपनं केली आहे. यासाठी भाजप नगरसेवकांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. जे पुण्यात होऊ शकतं ते मुंबईत का होऊ शकत नाही असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. भाजपनं अत्यंत आक्रमक भूमिका घेत स्थायी समितीच्या ज्या बैठका असतात त्या ऑनलाईन घेऊ नका, त्या प्रत्यक्ष बैठका घ्या असं म्हणत आज आंदोलन पुकारलं. खरं तर कोरोनाच्या संकट काळामुळे या बैठका ऑनलाईन घेण्याची पद्धत सुरू झालेली होती, पण आता सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आलेल्या असताना स्थायी समितीच्या बैठका का ऑनलाईन घेतल्या जात आहेत असा सवाल उपस्थित करत मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपनं आज आंदोलन केलं. या आंदोलनाच्या नंतर तरी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठका या ऑफलाईन होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्याच दालनाच्या बाहेर आज भाजपनं हे आंदोलन केलं. पहिली आमची मागणी अशी आहे की वैधानिक समित्यांच्या सगळ्या सभा, स्थायी समितीची सुद्धा सभा ही प्रत्यक्ष घेण्यात यावी. याच्या कारण ऑनलाईन बैठकीमध्ये अनेक वेळा अनेक प्रकारच्या अडचणी येतात, सदस्यांना मुद्दे मांडता येत नाहीत आणि परिणामी प्रस्तावांवर व्यवस्थित चर्चा होत नाही आणि म्हणूनच महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारामध्ये वाढ झालेली आहे. ही आमची पहिली मागणी आहे. नाशिक जिल्ह्यातल्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पुतण्यानं धमकीचा फोन केल्याचा आरोप केला. यावर छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यानं टोल नाक्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे फोन केल्याचा प्रत्यारोप केला आहे. एकूणच हे प्रकरण काय आहे याबद्दल अक्षय निकाळजे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आरोप केला आहे की त्यांना एक धमकीचा फोन आलेला आहे. अंडरवर्ल्ड छोटा राजन याचा जो पुतणी आहे त्यांनी फोन केलेला आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अक्षय निकाळजे आहेत.
आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही फोन केला होता का, नेमका कशासाठी फोन केला, या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणार आहोत आपण. तुम्ही कशासाठी फोन केला होता, काय सांगणार या संदर्भात? त्यांनी थेट आरोप केलेला आहे की धमकीचा फोन दिला. बघा, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, 2 दिवसाअगोदर गोटी टोळनाका इकडे 4 व्यक्तींना मारहाण झाली. त्याच्यामध्ये एकाचं डोकं फुटलं आहे, त्याला 3-4 टाके आहेत, एकाचं नाक फुटलेलं आहे. तर जेव्हा ही घटना घडली तर ते व्यक्ती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले. मी सुहास खांदे जे तिकडचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना मी तिकडे फोन केला. बोललो, सर अशी अशी गोष्ट झाली आहे, ही तुमच्या कल्पनेत आहे का? बोलते आमदाराचं हे काम आहे का? मी आमदार आहे फक्त हेच काम बघत बसू का? म्हटलं, सर टोळनाका तुम्ही चालवता अशी मला कल्पना भेटली नाही. माझा भाऊ चालवत होतो, मी चालवत नाही. आणि ह्याच्या पुढून मला असे सगळे फोन करायचे नाही. मी स्वतः भाई आहे, माझ्यावर MCOC चे गुन्हे दाखल आहे, तू माझ्याबद्दल माहिती काढ. आणि मी खरंच माहिती काढली, पण नंतर त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखवले, खंडणीपासून माझ्या हिशोबाने बरेचसे गुन्हे दाखल आहेत. तर रात्री मला परत फोन आला, अनऑथोराइज्ड कॉल आला पोलीस म्हणून. आता ते पोलीस आहेत का डम्मी पोलीस आहेत का त्यांचीच माणसं आहेत ही मला माहिती नाही. संध्याकाळी मला माहिती पडलं की छगन भुजबळ साहेब माननीय पालकमंत्री आहेत ते नाशिकचे, त्यांचं आणि काय माझं वक्तव्य जोडून त्यांनी TV ला अशी न्यूज दिली की रिट पेटिशन त्यांची मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्याने फोन केला. मी नकारत नाही, छोटा राजन जे माझे काका आहेत, मी कुठे म्हणत नाही की ते माझे काका नाही आहेत, ते माझे नातलग आहेच. पण मी कधीही कुणाला असा फोन केलेला नाही आणि करणारही नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसा, मनोज कुलकर्णी, News 18 लोकमत, मुंबई. कल्याण रेल्वे स्थानकात एक महिला प्रवासी चालत्या एक्सप्रेसमधून उतरत होती, मात्र तिचा प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा अंदाज चुकला. ही महिला रेल्वे प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणार इतक्याच प्रसंगावधान राखत कॉन्स्टेबल मंगेश थेरे यांनी तिला वाचवलं. या 62 वर्षीय महिलेला कोणार्क एक्सप्रेसमधून प्रवास करायचा होता, मात्र ती चुकून दुसऱ्या एक्सप्रेसमध्ये बसली. त्यानंतर या महिलेला कोणार्क एक्सप्रेसमध्ये बसून रवाना करण्यात आलं. या महिलेनं कॉन्स्टेबल मंगेश थेरे यांचे आभार मानले. मुंबईतल्या सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये पश्चिम भारतातली पहिली मित्र क्लिपची थेरी पार पडली. त्याच सुधीर मेहता आणि रमेश राडिया या 2 रुग्णांवर ही प्रक्रिया केली जाणार आणि 48 तासांच्या आत त्यांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ सल्लागार डॉक्टर मौलिक पारेख आणि डॉक्टर निहार मेहता यांनी केली. ओपन हार्ट शस्त्रक्रिया न करता मिट्रल वॉलची दुरुस्ती करण्यासाठी मित्र क्लिप ही एक नवीन आणि क्रांतिकारी उपचार पद्धती आहे. ही एक अत्यंत अत्याधुनिक अशी थेरपी आहे. आणि आता वेळ झाली आहे News 18 लोकमतच्या आजच्या सवालच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर तुम्हाला विचारलं, कन्हैया कुमारच्या काँग्रेस प्रवेशाचा आगामी निवडणुकीत पक्षाला फायदा होईल का हा प्रश्न विचारला होता, ज्यात 50% लोकांनी कन्हैया कुमारमुळे काँग्रेसला फायदा होईल असं म्हटलं आहे, तर 50% लोकांनी नाही असं उत्तर दिलं. कन्हैया कुमारमुळे काँग्रेसला फायदा होणार नसल्याचं 50% लोकांचं म्हणणं आहे. याच सगळ्या घडामोडींसोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.